एक महत्त्वाची बातमी, नवी मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक मेळावा होणार आहे. अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीचा हा प्रयत्न आहे. वाशीमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आज होणाऱ्या या मेळाव्याला अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित राहतील. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे आज नवी मुंबईतील वाशी येथे अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मी याच ठिकाणी आहे. सिडको एक्झिबिशनमध्ये हा अल्पसंख्याक विश्वास मेळावा जो आहे तो संपन्न होणार आहे. एकूणच शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावरती हे राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मेळाव्याला संबोधित करणार आहे. त्याचबरोबर अनेक नेते जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सर्वजण जे आहेत ते या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि मोठ्या संख्येने राज्यभरातील जे अल्पसंख्याक विभागातील जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येण्यास देखील सुरुवात झालेली आहे. 11 वाजता हा मेळाव्याला सुरुवात होईल असं बोललं जातं. एकूणच हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. एकूणच या सरकारमध्ये ज्याप्रकारे आपण पाहिलं की भाजप, शिवसेना हे हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष म्हणून समोर येत असताना दुसरीकडे अजित पवार हे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आपण सेक्युलर पक्ष आहोत आणि त्याचमुळे कुठेतरी हा जो सेक्युलर बाणा आहे तो जपण्यासाठी हा अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचं कुठेतरी आयोजन करण्यात आलेलं आहे असं बोललं जातं. एकूणच अल्पसंख्याकांची जी मतं आहेत ती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खूपच महत्त्वाची जी भूमिका आहे ती बजावणार आहेत आणि या मेळाव्याच्या माध्यमातून या अल्पसंख्याक विभागाला कुठेतरी आपलंसं करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे सुरू आहे. सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही.